नमस्कार विद्यार्थ्यांनो विज्ञानचंद स्कूल अकोटकडून मी शुभांगी मसाळ आपणा सर्वांचे स्वागत करते मुलांना तुमच्यापैकी प्रत्येकालाच कोणता ना कोणता विषय जास्त आवडत असतो कोणाला गणित मराठी इंग्रजी कम्प्युटर विज्ञान या विषयांपैकी एखादा असा विषय असतो जो आपल्याला जास्त आवडतो हे सांगण्यामागचे कारण आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्यामध्ये ज्यांची माहिती आपण घेणार आहोत त्यांना विषय हो त्यांना आवड होती ती गणित या विषयाची तर चित्र पाहून तुम्हाला कळले असेलच की आज आपण जो पाठ शिकणार आहोत तो म्हणजे पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन आपल्या पाठाचे नाव आहे थोर गणिती रामानुजन आपणा सर्वांना श्रीनिवास रामानुजन यांची नक्कीच ओळख आहे ते एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते रामानुजन हे अलौकिक गणिती होते रामानुजन गणिताचाच विचार करीत असत झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत हो असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत असे सांगण्यात येते की रामानुजन हे झोपेत स्वप्नातसुद्धा गणितीय सूत्रे बघायचे आणि म्हणूनच अर्ध्या झोपेत जागे होऊन आपले सूत्र किंवा प्रमेय लिहून काढून परत झोपायचे म्हणजे गणिताचे वेळ त्यांना स्वस्थ झोपूसुद्धा देत नव्हते आणि त्यांचा मेंदू जो आहे तो गणिताचाच विचार करत असे त्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे गणित आणि फक्त गणित गणितामध्ये त्यांनी रामानुजन स्थिरांक रामानुजन मूळ संख्या रामानुजन थिटा फंक्शन इत्यादीमुळे त्यांना ख्याती प्राप्त झाली म्हणजेच प्रसिद्धी मिळाली त्यांच्या या कामगिरीमुळेच आपण भारतीय राष्ट्रीय गणित दिवस हा गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी म्हणजे बावीस डिसेंबर रोजी साजरा करतो परत एकदा आपण भारतीय राष्ट्रीय गणित दिवस हा रामानुजन यांच्या जन्मदिनी म्हणजे बावीस डिसेंबर रोजी साजरा करतो किंवा त्या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस हा साजरा केला जातो तर दोन हजार बाराला भारत सरकारकडून हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली आणि त्या वर्षीपासून बावीस डिसेंबर रोजी गणित दिवस साजरा करण्यात येतो मुलांना प्रस्तुत पाठाची सुरुवात किंवा रामानुजन यांच्याविषयी जो पाठ आपण आता शिकणार आहोत त्या पाठाची सुरुवात ही रामानुजन यांच्या जीवनातील एका छोट्याशा प्रसंगाने केली आहे त्या प्रसंगातून रामानुजन यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची एक झलक आपणास दिसून येते तर प्रसंग असा आहे किंवा ही घटना अशी आहे की ज्या शाळेत रामानुजन शिकत असत त्या शाळेत एक शिक्षणाधिकारी गेले होते शिक्षणाधिकारी म्हणजे इन्स्पेक्शन ऑफिसर आपल्यासुद्धा शाळेमध्ये इन्स्पेक्शन ऑफिसर येत असतात आणि जेव्हा हे शिक्षणाधिकारी येतात तेव्हा ते, ते प्रत्येक वर्गामध्ये शिकवणे कसे सुरू आहे मुलांची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे मुले कसा प्रसि प्रतिसाद देतात हे बघत असतात तर अशावेळी रामानुजन यांच्या शाळेमध्ये सुद्धा एक शिक्षणाधिकारी आले होते आणि हे शिक्षणाधिकारी शाळेमध्ये फिरत असतानाच ते एका वर्गात गेले वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांची गणित विषयाची प्रगती बघण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताची एक उदाहरण सोडवायला दिले त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे एक एक्झाम्पल सोडवायला दिले आणि ते उदाहरण असे होते की समजा एका वर्गात शंभर मुले आहेत जर पहिल्या मुलाला शंभर रुपये दिले दुसऱ्याला नव्याण्णव रुपये दिले तिसऱ्याला अठ्ठ्याण्णव रुपये दिले याप्रमाणे शेवटच्याला एक रुपया अशी बक्षिसे द्यावयाची ठरवली तर एकूण किती रुपये लागतील हेच उदाहरण आपण आणखी थोडे सविस्तर बघूया एका वर्गामध्ये एकूण शंभर मुले आहेत तर पहिल्या मुलापासून ते शेवटच्या मुलापर्यंत बक्षिसे द्यावयाची ठरवली तर पहिल्या मुलाला शंभर रुपये देण्यात आले दुसऱ्याला नव्याण्णव तिसऱ्याला अठ्ठ्याण्णव असे करता करता शेवटच्याला किती रुपये द्यायचा होता एक रुपया तर असे रुपये देण्यात आले मग दि देण्यात आलेल्या बक्षिसांची पूर्ण संख्या किती झाली असे ते गणित होते आता याकरिता सर्व मुलांना पहिल्या मुलापासून ते शेवटच्या मुलापर्यंत देण्यात आलेल्या बक्षिसाची बेरीज करायची होती हे गणित करण्यासाठी सर्व मुले विचार करू लागली त्यांनी आपापल्या पाठीवर आकडेमोड सुरू केली त्यासाठी त्यांना सर्व अंक दिले जाणारे बक्षीस आणि शंभर मुले या सर्व संख्यांची बेरीज करावी लागणार होती आणि त्यासाठी ती सर्व मुले गणित करण्यात व्यस्त झाली होती पण शेवटच्या बाकावर बसलेल्या एका मुलाकडे त्या अधिकाऱ्याचे लक्ष गेले लक्ष जाण्याचे कारणही कदाचित तेच आहे की हा जो काळा सावडा दिसणारा असा तो मुलगा गणित करत नव्हता तर हात दुमडून बसलेला होता इतर मुले गणित सोडवण्याचा प्रयत्न करीत होती मात्र तो मुलगा स्वस्थ म्हणजे शांत बसला होता हे पाहून त्या अधिकाऱ्यांना नवल वाटले की हा मुलगा काहीच करत नाही आहे आणि हात दुमडून म्हणजे हात बांधून स्वस्थ शांत बसलेला आहे याला गणित करायचे आहे की नाही तर अधिकारी त्या मुलाजवळ गेले आणि जेव्हा अधिकारी त्या मुलाजवळ गेले तेव्हा मुलाने आपली पाटी पालथी पालथी म्हणजे लिहिलेली बाजू खाली करून ती पाटी ठेवलेली होती किंवा पाटी उलटी करून ठेवलेली होती असे आपण म्हणू शकतो अधिकाऱ्यांनी त्या मुलाला विचारले तू गणित का सोडवत नाहीस तर मी तर केव्हाच सोडवलंय सर असे तो मुलगा शांतपणे उद्गारला तो मुलगा अशक्त अशक्त म्हणजे दुबडा आणि असा दुबडा वाटणाऱ्या त्या मुलाच्या डोळ्यात मात्र विलक्षण म्हणजे असामान्य किंवा चमत्कारिक तेज दिसत होते त्यावर अधिकाऱ्यांनी विचारले काय आले तुझे उत्तर कारण त्या मुलाने जेव्हा अधिकाऱ्यांनी विचारले तू गणित का सोडवत नाहीस तेव्हा लगेच मी तर केव्हाच सोडवलं आहे सर असे शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलला खरी पण मग त्यावर अधिकाऱ्यांनी त्याला परत विचारले की तुझे उत्तर काय आलं आहे तू जर गणित सोडवलेलं आहेस तर उत्तर काय आहे आणि तो मुलगा पाठी दाखवत त्याने आपली पाठी दाखवली आणि आत्मश आत्मविश्वासाने म्हणाला पाच हजार पन्नास रुपये सर कारण त्याला आपल्या उत्तरावर किंवा त्याने, उत्तरा त्याने केलेल्या आकडेमोडीवर विश्वास होता म्हणून तो विश्वासाने म्हणाला पाच हजार पन्नास रुपये सर आणि त्याच्या या उत्तराने अधिकारी खुश झाले कारण उत्तर तर बरोबरच होते आणि हे उत्तर ऐकून ते अधिकारी खुश झाले त्यावर ते त्यांनी त्या ते मुलाची पाठ थोपाटली पाठ थोपटली म्हणजे त्याला शाबासकी दिली आणि हा मुलगा दुसरा तिसरा कुणीही नसून तो मुलगा म्हणजेच श्रीनिवास रामानुजन श्रीनिवास रामानुजन यांनी गणितामध्ये खूप मोलाचे कार्य केलेले आहे या महान गणित तज्ज्ञाविषयी आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत पण आणि त्यांचा जीवनप्रवास त्यांचे कार्य हे सुद्धा जाणून घेणार आहोत तुम्हीसुद्धा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल अशी अपेक्षा आहे पण आपण त्यांच्याबद्दल उद्या जाणून घेऊयात तर आज मी इथेच थांबते धन्यवाद